तुम्हाला माहीत आहे का की तुमचा फोन तुमचे खासगी बोलणे ऐकत आहे? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्यासोबत एक गोष्ट असते, ती म्हणजे तुमचा स्मार्टफोन। आज प्रत्येक कामासाठी स्मार्टफोन गरजेचा झाला आहे, परंतु तुमचा स्मार्टफोन धोकादायक देखील ठरू शकतो। नावाप्रमाणेच या फोनमध्ये अनेक स्मार्ट फीचर्स आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का की ह्या स्मार्ट फीचर्समुळे तुमचा फोन तुमचं सगळं बोलणं ऐकत असतो, तेही तुम्हाला माहीत नसताना। तुम्ही बऱ्याचदा अनुभवलं असेल, जेव्हा कधी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत अथवा कुणाशीही एखाद्या गोष्टीवर चर्चा केली असता, काही वेळानंतर आपोआपच फेसबुक फीडमध्ये त्या गोष्टी रिलेटेड सजेशन्स येऊ लागतात। ते कसे? ते असे की फेसबुकच नाही तर कुठलेही ॲप इन्स्टॉल करताना आपल्याला काही परवानगी द्यावी लागते, अगदी कॅमेऱ्यापासून ते माईकपर्यंत। आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपण परवानगी देतो देखील, परंतु या सगळ्या गोष्टीचा कसा वापर केला जातो आपल्याला माहीत देखील नाही। गुगल व्हॉइस असिस्टंटसाठी युजरला मायक्रोफोनची परवानगी द्यावी लागते। ॲपल सिरी, ॲमेझॉन, अलेक्सा यासारख्या व्हर्च्युअल असिस्टंटचा वापर करताना देखील आपल्याला परवानगी द्यावी लागते। तसेच फेसबुक देखील युजरकडून मायक्रोफोनची परवानगी मागते, आणि कुठलाही विचार न करता आपणही ती परवानगी देतो। परंतु या परवानगीमुळे व्हॉइस असिस्टंट तुमचे बोलणे ऐकतो, आणि हा सगळा डाटा फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या ॲपकडे ट्रान्सफर केला जातो, व त्या रिलेटेड गोष्टी आपल्याला सजेशन्समध्ये दिसू लागतात। परंतु या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या सेटिंग्समध्ये बदल करू शकता। सर्वात प्रथम फोनच्या सेटिंग्समध्ये जा। आता सिक्युरिटी आणि प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा। आता प्रायव्हसीवर क्लिक करा। इथे मायक्रोफोन, कॅमेरा आणि इतर सेन्सर्सची माहिती मिळते। तुम्हाला कळेल की तुम्ही कुठल्या ॲपला कुठली परवानगी दिली आहे। इथून तुम्ही परवानगी काढून घेऊ शकता। भिंतींना कान असतात हे सर्वांनीच ऐकलंय। ती भिंत तुमचे बोलणे ऐकते की नाही हे काही ठाऊक नाही, परंतु तुमचा फोन तुमचं सर्व बोलणं ऐकतोय। त्यामुळे आत्ताच सांगितलेल्या सेटिंग्स करा आणि तुमच्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ पाठवून सतर्क करा। धन्यवाद।